हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी एस्पारंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मागच्या वेळेस आपण गणिताचे क्लास घेतले होते, आता बुद्धिमत्तेचे मोफत क्लास आपल्या चॅनलवर उद्यापासून सुरू होत आहे. ठीक आहे, तसं आजचा हा फक्त एक अनाउन्समेंट क्लास आहे, उद्यापासून प्रॉपरली लेक्चरला सुरुवात होईल. ठीक आहे, चला. TCS YBPS सर्व परीक्षांसाठी उपयुक्त बॅचचं नाव हे आहे, मोफत बुद्धिमत्ता क्लास. ठीक आहे, मोफत बुद्धिमत्ता बाय प्रवीण निकुरे. ओके, चला. मी या 3 एक्झाम क्रॅक केल्या आतापर्यंत, पोस्टमन, MTS आणि तलाठी भरती 2019. ओके, तलाठी भरती 2023 दिली होती परंतु इथे सिलेक्शन झालं नाही. ओके, इथे मध्ये स्कोर होता पोस्टमनमध्ये माझा 100 पैकी 90 मार्क भेटले होते मला. इथे 100 पैकी 88 मार्क्स भेटले होते. इथे तलाठी भरती 2019 200 पैकी 174 भेटले होते. 200 पैकी 174 भेटले होते. ठीक आहे, इथे सिलेक्शन झालं होतं परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटल्यामुळे मला तिथे जॉईनिंग भेटली नाही. ओके, त्यानंतर मी MTS ही एक्झाम क्रॅक केली, मग पोस्टमन ही एक्झाम क्रॅक केली. सध्या या पदावर आहो मी. 90 above 100 मित्रांनो पोस्टमनमध्ये एक चांगला स्कोर आहे, एक टॉपरचा स्कोर तुम्ही म्हणू शकता. हा पण एक टॉपरचा स्कोर तुम्ही म्हणू शकता. इथे पण बऱ्यापैकी टॉपरचा स्कोर आहे. ओके, चला. 174 म्हणजे इथे होते 87 क्वेश्चन आउट ऑफ 100 पैकी 87 क्वेश्चन होते. ओके, तलाठी भरती 2023 इथे मला माझा स्कोर होता 173 आउट ऑफ 200. इथे सिलेक्शन नाही झालं. ठीक आहे, चला. आजचा फक्त एक अनाउन्समेंट क्लास आहे की अनाउन्समेंट करता की उद्यापासून आपले गणिताचे तुम्हाला लेक्चर्स मिळेल. ओके, आता क्लासमध्ये तुम्हाला काय काय मिळेल ते सांगतो. क्लासमध्ये किंवा बॅचमध्ये बॅचचं स्पेलिंग एकदा चेक करून घ्या. BACTH बॅच. ठीक आहे, काय काय मिळेल. ठीक आहे, याच्यामध्ये महत्त्वाचं तुमच्यासाठी सगळ्यांना फ्री व्हिडिओ लेक्चर मिळेल, 22 टॉपिक्स. सॉरी, 22 टॉपिक्स भेटेल तुम्हाला. त्यानंतर टोटल लेक्चर्स 70 आसपास, कमी जास्त प्रमाणामध्ये 70 लेक्चर. ठीक आहे, चला. 2-4 लेक्चर मागे पुढे होऊन जाईल. ब्राईटनेस व्यवस्थित आहे का? एक मिनटं, मला थोडी ब्राईटनेस कमी करू द्या. चला, 70 आसपास लेक्चर कमी जास्त प्रमाणामध्ये. त्यानंतर टायमिंग रोज 7 AM. तुम्हाला 7 AM रोज सकाळी 7 AM यूट्यूब चॅनलवरच लेक्चर भेटेल. ठीक आहे, हा पॉईंट नाही. यूट्यूब चॅनल कोणतं? आपलं मराठी एस्पिरंट. मराठी एस्पिरंट. ओके, चला. त्यानंतर फ्री टेस्ट राहील माझ्या ॲपवर. हे कशाच्या? सब्जेक्ट वाईज म्हणू शकता तुम्ही, त्याच्या आतमध्ये पण टॉपिक वाईज PYQ टेस्ट सिरीज माझ्या ॲपमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये, मला वाटते 320 काहीतरी टेस्ट आहे, 10-10 क्वेश्चनच्या टेस्ट. त्यापैकी 35 ते 40 टेस्ट आहे रिझनिंगच्या. ओके, प्रत्येक 10-10 क्वेश्चनच्या टेस्ट आहेत. त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन कोणते? म्हाडा, WRD, IT इन्स्ट्रक्टर आणि तलाठी वगैरे. ठीक आहे, आणखी वाटल्यास त्याच्यामध्ये आणखी काही मी ॲड करतो. जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन असते
त्या क्वेश्चनवर आधारित TCS IBPSच्या क्वेश्चनवर नाही आधारित नाही, डायरेक्ट तेच क्वेश्चन ओके मी या टेस्टमध्ये टाकले आहे ओके. चला तर ती टेस्ट सॉल्व करा ठीक आहे. इथून तुम्ही यूट्यूबवर माझे फ्री लेक्चर्स करा, त्यानंतर ॲपवर जाऊन फ्री टेस्ट तुम्ही सोडवा ओके. जे तुम्ही लेक्चर केले ते लेक्चर तुम्ही ॲपवर जाऊन फ्री टेस्ट सोडवा. इथे रिझनिंग सेक्शन फक्त चेक कर जा, मॅथ अँड रिझनिंग ठीक आहे, मॅथ्स अँड रिझनिंग हा सेक्शन चेक कर जा. या मॅथ रिझनिंग व्यतिरिक्त आणखीही जे जेवढे आपले सब्जेक्ट आहे मराठी इंग्लिश त्यानंतर GK वगैरे सब्जेक्ट वगैरे GK प्रॉपर सगळेचे सगळे विषय करंट तर नाही, करंट ते ओल्ड राहते म्हणून करंट टाकला नाही मी ओके. चल सगळे टेस्ट तुम्हाला फ्रीमध्ये भेटेल, जवळपास 320 टेस्ट काहीतरी आहे वाटते, त्या एकदा चेक करून घ्याल. 320 टेस्ट आहे 10-10 मार्काच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन. या 2-3 वर्षामध्ये TCS IBPSनी ज्या ज्या एक्झाम घेतल्या त्या त्या एक्झाममधील जे जे शक्य होते ते क्वेश्चन मी इथे टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आणि माझ्या माहितीनुसार फक्त मॅथ आणि रिझनिंग फक्त याचेच पूर्ण चॅप्टर नाही टाकले, बाकी सर्व याचे पूर्णच्या पूर्ण चॅप्टर टाकले. तरी मी इथे मला वाटते 30 टेस्ट 30+32 असं काहीतरी टेस्ट दिले मला आठवते ठीक आहे. 32-35 काहीतरी टेस्ट आहे याच्यामध्ये, 31 काहीतरी टेस्ट आहे वाटते ठीक आहे. एकदा चेकआउट करून घ्या माझं ॲपवर, मराठी ॲस्पिरंट हे ॲप आहे, प्ले स्टोरवरून इन्स्टॉल करून घ्या. त्यानंतर लॉग इन आयडी आपला OTP द्वारे लॉग इन करा, मोबाईल OTP द्वारे लॉग इन करा आणि स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन घ्या, चेक करून घ्याल तुम्ही ओके. चला तुम्हाला एवढं सारं भेटेन, 22 टॉपिक त्यावर 70 लेक्चर भेटेन, टायमिंग डेली 7 AM ओके. आता मित्रांनो शिकवण्याची पद्धत बघून घ्या माझी कशी आहे तर ठीक आहे. सॉरी यार, माझी शिकविण्याची पद्धत ठीक आहे. शिकविण्याची पद्धत ओके, कोणकोणते लेक्चर आहे, कसे कसे तुमचे येणार सगळ्या गोष्टी तुम्हाला मी ते सांगतो. इंडेक्स वगैरे त्याला काय म्हणते अनुक्रमणिका वगैरे सगळ्या देतो. कोणकोणते 22 टॉपिक्स मी इन्क्लूड केले ते पण सांगतो, काळजी करू नका. फक्त थोडं ऐकून घ्या माझी शिकवण्याची पद्धत. मी आधी थेरी शिकवतो त्याच्यामध्ये तुमचं बेसिक प्रत्येक टॉपिकचं बेसिक इथे कव्हर करून घेतो ठीक आहे. त्यानंतर टाईप शिकवतो ठीक आहे, टाईप्स शिकवतो. त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन्स त्यानंतर PYQ ठीक आहे. PYQ कोणते TCS आणि IBPSचे, TCS अँड IBPS या 2-3 वर्षामध्ये TCS आणि IBPS ज्या ज्या एक्झाम घेतल्या, WRD म्हाडाड, ITI स्ट्रक्चर, नगर परिषद, मनपा वगैरे, आता ज्या ज्या एक्झाम झाल्या त्या त्या एक्झामचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्हाला इथे दिसेल ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये TCS आणि IBPSनी ज्या ज्या एक्झाम घेतल्या त्या एक्झाम्सपैकी शक्य ते क्वेश्चन मी इथे प्रिव्हियस इयर क्वेश्चन इथे टाकण्याचा प्रयत्न करतो. आणि हां, जेणेकरून प्रत्येक टॉपिकवर तुमचं नॉलेज इथे प्रत्येक टॉपिकवर तुमची पकड योग्य बसेल ठीक आहे. चला ही माझी शिकवण्याची पद्धत आहे. आता बघा हे मॅथमध्ये शक्य आहे, मॅथ्समध्ये प्रत्येक टॉपिकचे 40-50 टाईप करणं शक्य आहे, परंतु रिझनिंगमध्ये थोडा इथे काही म्हणून त्याला अडचणी येतात, त्यासाठी मी इथले टाईप कमी केले परंतु प्रॅक्टिस क्वेश्चन वाढवले मग ठीक आहे. रिझनिंगमध्ये काही प्रकारे थोडं बॅरियर्स येते की क्वेश्चनचा आवाका एवढा वेगळा आहे, एवढा जास्त आहे की सेपरेट टाईप करणं, जास्तीत जास्त टाईपमध्ये क्वेश्चन कव्हर करणं ते शक्य नाही. त्यामुळे मी टाईप कमी ठेवले इथे, काही टॉपिक्सचे टाईप कमी ठेवले आणि त्याऐवजी इथे प्रॅक्टिस क्वेश्चन वाढवून दिले ठीक आहे. ज्या प्रकरणाचे टॉपिकचे तुम्हाला टाईप दिसणार नाही किंवा कमी दिसेल त्या ठिकाणी मी प्रॅक्टिस क्वेश्चन आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाढवून दिले ओके. ही माझी शिकवण्याची पद्धत आहे.
या पद्धतीने तुम्हाला रिझनिंग शिकवल्या जाईल. ओके, आता ज्या ज्या टॉपिकचे पी वाय के टायपिंग करून नाही त्याचे वाटल्यास आपण नंतर शिकू. मला वाटते दोन चार टाईप हो चार की पाच टॉपिकचे प्रकरणाचे पी वाय के माझ्याकडे सध्या टाईप करून नाही, ते आपली जी बॅच झाल्यानंतर घेऊन घेऊ. ठीक आहे, चल. आणि ज्या ज्या याचे अवेलेबल आहे माझ्याकडे ते मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करतोच. ठीक आहे, मला वाटतं हो 15 तरी याचे आहे वाटते. ठीक आहे, मी चेक करून वाटल्यास मी तुम्हाला नंतर सांगून देईल. ही माझी शिकवण्याची पद्धत झाली. चला, आता कोणकोणते टॉपिक आहे, कोणकोणत्या टॉपिकवर किती किती लेक्चर्स येईल ते आपण बघू. ओके, चला. हे पोस्टर बघा, बॅज बुद्धिमत्ता. आता कोणकोणते टॉपिक आहे, कोणकोणत्या टॉपिकवर किती किती लेक्चर ते बघू. पहिलं होईल इंट्रोडक्शन क्लास, याचं एक लेक्चर येईल. ठीक आहे, त्यानंतर अक्षरमालिका, असे तीन लेक्चर. अंकमालिका, अंकमालिकेचे पण तीन येईल, नाही चार लेक्चर. ठीक आहे, अंकमालिका चार लेक्चर, अक्षर अंकमालिका एक लेक्चर, दोन लेक्चर. ठीक आहे, दोन लेक्चर. लयबद्ध अक्षरमालिका दोन लेक्चर. कोडिंग डिकोडिंग के सांकेतिक भाषा, ठीक आहे, सांकेतिक भाषा याचे चार ते पाच लेक्चर येईल. ठीक आहे, चार ते पाच लेक्चर येईल. समान संबंध आणि वर्गीकरण, समान संबंध आणि वर्गीकरण या दोन्ही मिळून सहा लेक्चर. ठीक आहे, पुनर्मांडणी याचे जवळपास चार लेक्चर येईल. वैवारी याचे दोन ते तीन लेक्चर येईल. ठीक आहे, दोन ते तीन लेक्चर. दिशा तुलना, दिशा तुलना, नातेसंबंध, आसन व्यवस्था, अंकांचे कोडे, संभाव्यता, मांडणी व निवड, घड्याळ, दिनदर्शिका, तार्किक विश्लेषण, वेन डायग्राम वगैरे. ओके, इत्यादी प्रकारचे तुम्हाला 22 टॉपिक येईल. इथे 20 आहे, समोरच्या स्लाईडवर आणखी दोन आहे. ओके, इथे पण दोन चार लेक्चर तुमचे येऊन जाईल. असे जवळपास एक ॲव्हरेज पकडतो म्हटलं तर 70 आसपास किंवा 70 प्लस आपले टॉपिक लेक्चर्स येऊन जाईल. ठीक आहे, लेक्चर्स येऊन जाईल सगळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळून जातील, काळजी करू नका. ओके, एवढे टॉपिक. पुन्हा एकदा मी टॉपिक रिवाईज करतो, एक मिनटं, पुन्हा टॉपिक डबल सांगतो कोणकोणते आहेत. पहिले इंट्रोडक्शन क्लास येईल, जो की आजचा नाही, उद्याचा इंट्रोडक्शन क्लास आहे, ज्यामध्ये बाकी सगळ्या राहिलेले पॉईंट सगळे तुमचे इथे कवर होऊन जाईल. ठीक आहे, आजचा फक्त एक अनाऊन्समेंट क्लास घेतला मी. आपली अशी बॅच चालू होत आहे जी की फ्री आहे यूट्यूबवरच. ओके, त्यानंतर अक्षरमालिका, अंकमालिका, अक्षर अंकमालिका मिक्स आहे या दोन्ही पण. चला, मिक्स म्हणजे ह्या दोघांचं मिक्स करून एक तिसरी मालिका तयार होते, ते येईल इथे. त्यानंतर लयबद्ध अक्षरमाला कंटिन्यूड फ्रॅक्शन. आता बघा, हे 1 2 3 4 5 हे जवळपास एकमेकाशी साम्य साधणारी आहे. त्यानंतर सांकेतिक भाषा किंवा कोडिंग डिकोडिंग, समान संबंध किंवा ॲनॉलॉजी आणि वर्गीकरण, त्यासोबत हे 6 7 आणि 8. चला लिहून घ्या. पॉईंट नंबर 1, 2 पासून तर 8 पर्यंत, आय रिपीट, 2 पासून तर 8 पर्यंत तुम्ही फक्त एकच बेसिक करा. बेसिक एकच करा, जे बेसिक आहे, बेसिक नॉलेज 2 पासून 8 पर्यंत सेम आहे. ते उद्या याच्याविषयी मी उद्या चर्चा करतो. ठीक आहे, आता बघा, अक्षरमालिकेमध्ये काही नाही मित्रांनो, दहा ते 13 12 कशा सिरीज पाठ करा लागते, जे की मी लेक्चरमध्ये सांगतो. त्या सिरीज पाठ केल्या की त्याच्या आधारावर तुमचं पूर्णच्या पूर्ण अक्षरमालिका चॅप्टर संपते आणि त्याच्यावर आपण 3 लेक्चर ठेवले. ओके, चला, 3 पैकी हार्डली 15 मिनिटाचं काम आहे, 12 सिरीज पाठ करणं डेली 10-15 मिनटं 4-5 दिवसात. ओके, चला, आता या 12 पैकीही
मी अक्षर मालिकेची गोष्ट करतो फक्त बरं इथे, ठीक आहे, फक्त या अक्षर मालिकेची गोष्ट करता, अक्षर मालिकेची गोष्ट करता, हे सगळं इरेज करतो, ठीक आहे, फक्त अक्षर मालिकेची गोष्ट करा करता, अक्षर मालिका किंवा अल्फाबेट सिरीज, यामध्ये तुम्हाला एकूण 12 आसपास सिरीज पाठ करायची आहे. त्या 12 सिरीजवर पूर्णच्या पूर्ण चॅप्टर डिपेंड करते. ओके, या 12 6-7 खास करून विचारते, बाकीचे एखाद दिवस विचारते नाही, विचारते नाही. ओके, अंकमालिका याच्यावर 15-17 प्रकारची सिरीज आहे, त्याच्यावर 7-8 सिरीजवर जास्त प्रश्न विचारते. अक्षर अंक मालिकावर काय, हे आता मी केलं होतं, बस त्याच्याच आधारावर जवळपास 10-12 सिरीज विचारते. या सगळ्या सिरीज तुमच्याकडून करून घेतल्या जाईल, काही काळजी करू नका, निश्चिंत राहा तुम्ही. ओके, तुमची रिझनिंगची जबाबदारी आता माझ्याकडे आहे. आणि लयबद्ध अक्षर मालिका 8-10 प्रकारचे सिरीज आहे, त्यामध्ये तुमचं सर्वच्या सर्व लयबद्ध अक्षर मालिका कवर होऊन जाते. आणि बघा, ह्या 10-12 सिरीज, 15-20 आसपास सिरीज आहे त्या, त्याच्यावरच आपण खूप सारे क्वेश्चन ठेवले आहे याच्यावर आधारित. आणि एक मिसलिनियस प्रकारचा टाईप असतो जो कशामध्ये या तिन्ही या जेवढे प्रकार आहे त्याच्यामध्ये मोडत नाही, तो मिसलिनियस टाईप. म्हणजे कसं, या अक्षर मालिकेमध्ये मिसलिनियस सिरीज, अंक मालिकेमध्ये मिसलिनियस सिरीज, अक्षर अंक मालिकेमध्ये मिसलिनियस सिरीज, जी की या तिन्ही याच्यामध्ये तुम्हाला शिकवले जाणार नाही, परंतु एक सेपरेट प्रकार पडतो. प्रकार म्हणण्यापेक्षा जो टाईप जो प्रकार एक्झाममध्ये पाहिला नाही, आपल्या याच्यामध्ये भेटत नाही पुस्तकामध्ये, असे प्रकार पण तुम्हाला इथे मिसलिनियस सिरीज नावाखाली इथे येते. एखाद्या वेळेस प्रश्न विचारतो, नाही तर विचारते नाही, तोही प्रकार तुमच्याकडून म्हणजे क्वेश्चन प्रॅक्टिसच्या वेळेस करून घेतला जाईल, ठीक आहे. त्यानंतर सांकेतिक भाषा आहे. ओके, चला, नंतर समान संबंध, वर्गीकरण, हे दोन्ही जवळपास एकमेकातच मिक्स आहे, ठीक आहे. चला, समान संबंध म्हणजे समान संबंध आणि वर्गीकरण, वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन किंवा ऑड मॅन आउट, ठीक आहे, ऑड मॅन आउट किंवा क्लासिफिकेशन, ठीक आहे. इथे थांबून जा आपण. ओके, इथे थांबून जाऊ. आणि हां, हे बघून घ्या, राहिलेले दोन टॉपिक, चॅलेंजिंग प्रश्न एक आहे, ठीक आहे, चॅलेंजिंग प्रश्न, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, प्रकारचे म्हणण्यापेक्षा एक तुम्हाला डोक्याला थोडं जड जाईल असे प्रश्न, डोक्याला चालना देण्यासाठी, तुमच्या माइंडला चालना देण्यासाठी. त्यानंतर आकृत्यांवर जेवढे प्रश्न आहेत, ज्या ज्या प्रकारची एक्झाममध्ये विचारते त्या प्रकारचे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन मी इथे आकृत्यांवर प्रश्नाच्या ठिकाणी टाकतो. ओके, झाला. आणि हा मित्रांनो, बघा, तुम्हाला मी फ्री रिझनिंग कवर करून देता. एक नंबर, फ्री रिझनिंग, त्याला आपण तुम्ही मोफत बुद्धिमत्ता म्हणता, ठीक आहे, मोफत बुद्धिमत्ता. मोफत बुद्धिमत्ता हे तुमचे चालेल लेक्चर यूट्यूबवर, ठीक आहे. अरे यार, यूट्यूबचं YouTube, ठीक आहे, यूट्यूबवर राहिले हे लेक्चर तुमचे यूट्यूबवर आहे. आणि मित्रांनो, याला सोबत तुम्ही पॅरलल, याला समांतर मॅथ करू शकता. माझी बॅच आहे आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे. ठीक आहे निकुरे, मी तुम्हाला बुद्धिमत्ता इथून कवर करून देतो. यालाच पॅरलल ज्यांना कुणाला माझ्याकडून गणित शिकायची इच्छा असेल त्याने निश्चितच माझी आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे ही बॅच जॉईन करू शकता. ही बॅच आहे माझ्या ॲपवर, ठीक आहे. चला, जेवढी जमन तेवढी कमी फीस ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आता या बॅचमध्ये तुम्हाला काय काय भेटेल ते सांगतो, ते सांगून देतो. ॲपचं नाव आहे मराठी ॲस्पिरंट, ठीक आहे, जे माझ्या चॅनलचं नाव आहे तेच आहे.
मराठी एस्पिरंट हे ॲप आहे, ठीक आहे. जे चॅनलचं नाव आहे तेच आहे, ॲपचा लोगो, चॅनलचा जो लोगो आहे तोच लोगो ॲपचा आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला टोटल 40 टॉपिक्स भेटल, टॉपिक्स ज्यामध्ये तुम्हाला 138 लेक्चर्स भेटल, ठीक आहे. लेक्चर्स भेटल, ऑल लेक्चर्स आर अपलोडेड, ऑल लेक्चर्स अपलोडेड, ठीक आहे. सर्व लेक्चर अपलोड केले आहे, 138 च्या 138 पण पूर्ण लेक्चर अपलोड केले आहे. बस एवढंच आहे, दुसरं काय, ठीक आहे. हां, हे तुम्हाला फ्री आहे. हे आता ॲपवर कसं जॉईन करायचं ते सांगतो. प्ले स्टोअर जायचं पहिलं, प्ले स्टोअरवर जायचं, तिथं सर्च करायचं मराठी एस्पायरंट, ठीक आहे. सुरुवातीला लॉग इन होण्यासाठी थोडा वेळ घेईल, कारण की तुमचं ॲप, तुमच्यासाठी ॲप नवीन आहे त्यामुळे, ठीक आहे. ॲप इन्स्टॉल करून घेतलं तुम्ही, ॲप इन्स्टॉल करा, ठीक आहे, इन्स्टॉल करा. त्यानंतर मोबाईल OTPद्वारे लॉग इन करा. मोबाईल OTP द्वारे लॉग इन करा, ठीक आहे. लॉग इन केल्यानंतर ॲपमध्ये स्टोअर नावाचं तुम्हाला सेक्शन दिसेल, स्टोअर नावाचा सेक्शन, ठीक आहे, TION. स्टोअरवर क्लिक करा. स्टोअरवर क्लिक केल्यानंतर तिथं बॅचचं नाव दिसेल, आउट ऑफ मॅथ बाय प्रवीण निकोरे, ठीक आहे. आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे हे दिसन, इथे क्लिक करा, ठीक आहे, आणि जॉईन करा. कूपन कोड आहे, कूपन कोड पण यूज करा, तुम्हाला काही काही डिस्काउंट भेटेल, डिस्काउंट भेटून जाईल तुम्हाला, ओके. चला आता हे 40 टॉपिक्स कोणकोणते आहेत ते सांगतो. मी तुम्हाला सांगितलं आउट ऑफ मॅथ बॅचमध्ये 40 टॉपिक्स आणि 40 टॉपिक्स आणि त्याच्यावर 138 लेक्चर्स आहे. हे 40 टॉपिक्स कोणकोणते आहेत ते सांगतो तुम्हाला इथे सांगतो, ठीक आहे. पहिला आहे व्ही बॉडमास किंवा कंचे भागू बेव, बा कंचे भागू बेव, ठीक आहे. बा म्हणजे बार कंस, कंस, ठीक आहे, बाकी तुम्हाला माहीत असेलच, ठीक आहे, ओके. त्यानंतर अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन, वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ, घातांक व कर्णी, अपूर्णांक व दशांश पूर्णांक आणि अपूर्णांकांचा चढता उतरता क्रम. याला मी सेपरेट का चॅप्टर केलं, हे जवळपास दोन्ही सारखेच आहे, परंतु याला सेपरेट केलं कारण की सध्या हल्ली एक्झाममध्ये याच्यावर जास्त क्वेश्चन्स विचारत आहे. आणि हे कधी समजन, जेव्हा आपण प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस करू. मी प्रॉपरली सगळ्या प्रिव्हियस इयरचं, सगळ्या म्हणण्यापेक्षा जेवढं कामाचं आहे तेवढं मी इथे प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस केलं, कारण की तुम्हाला माहिती आहे मी टेस्ट तलाठी भरतीसाठी ती टेस्ट सिरीज चालवली होती. टेस्ट सिरीजमध्ये 350 काहीतरी तुम्हाला हे दिल्या होत्या, टेस्ट दिल्या होत्या, त्यापैकी 320 प्रिव्हियस इयर टेस्ट दिल्या होत्या 10-10 क्वेश्चनच्या. त्याचं ॲनालिसिस करताना मला सगळं समजून गेलं की नेमकं कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारते, कोणत्या टॉपिकवर प्रश्न नाही विचारत, आणि ज्या ज्या टॉपिकवर प्रश्न विचारते त्यापैकी कोणकोणत्या टॉपिक्सवर जास्त प्रश्न विचारते, कोणकोणत्या टॉपिक्सवर कमी प्रश्न विचारते, ठीक आहे. चला तर मित्रांनो, माझ्या ॲनालिसिसनुसार जेवढं मी ॲनालिसिस केलं, या मी आतापर्यंत 3 एक्झाम क्रॅक केल्या आहेत, पोस्टमन, MTS आणि तलाठी, ठीक आहे, पोस्टमन, MTS आणि तलाठी. आणि एक हायेस्ट स्कोरनी केलं आहे, 90% आणून मी इथे एक्झाम क्रॅक केलं आहे, ठीक आहे. चला त्यामुळे 3 एक्झाम क्रॅक केल्यामुळे माझ्याकडे एक पुरेसं नॉलेज आहे एखादी एक्झाम क्रॅक करण्यासाठी, महाराष्ट्रामधील एखादी एक्झाम क्रॅक करण्यासाठी पुरेसं नॉलेज आहे. त्यामुळे तुम्ही निश्चितच माझ्यावर विश्वास ठेवून ही बॅच जॉईन करू शकता, ओके. आणि याच्यामध्ये सांगण्यासारखं काय आणखी, हे बघा, टॉपिक 1 पासून तर टॉपिक 7 पर्यंत हे आहे तुमचे बेसिक टॉपिक, बेसिक टॉपिक्स, टॉपिक्स, ओके. त्यानंतर 8 पासून तर टॉपिक नंबर 30 पर्यंत हे आहे हाय स्कोरिंग, टॉप स्कोरिंग टॉपिक्स म्हणतात त्याला, टॉप स्कोरिंग टॉपिक्स, टॉप स्कोरिंग टॉपिक्स, ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये एक्झाम सध्या पॅटर्न जो चालू आहे TCS IBPSचा, त्याच्यामध्ये टॉप स्कोरिंग टॉपिक्स हे आहे, ओके.
थोडं आणखी एक इथे ध्यान दे, हे टॉपिक बघून घे एकदा, त्यानंतर थोडं इथे करेक्शन आहे का, आय बी पी एसमध्ये एच आर जास्त, एच आर प्रश्न विचारते जास्त. ठीक आहे चला. एच आर प्रश्न जास्त विचारते. त्यानंतर संख्या पद्धती कोड गेलं, मॅथमध्ये एच आर जास्त प्रश्न विचारते. त्यानंतर संख्या पद्धतीवर जास्त प्रश्न विचारते. एक मिनटं कोड गेले. संख्या पद्धती, हा संख्या पद्धती, संख्या पद्धती याच्यामध्येच नंबर सिरीज पण येते हो, म्हणजे याच्यामध्ये काही पॉईंट येते नंबर सिरीजचे, नंबर सिरीज हे टॉपिक आपण रिझनिंगमध्ये नंबर सिरीज नावाखाली कवर करत असा. हे म्हणण्यापेक्षा हे जे याच्या आतमध्ये जे नंबर सिरीज नावाचं एक प्रकार आहे, ते नंबर सिरीज नावाचं एक सेपरेटली चॅप्टर पण पडते, जे की आपण रिझनिंगमध्ये कवर करणार आहोत, या मॅथमध्ये नाही. ओके, आणखीच मित्रांनो आय बी बी एसमध्ये व्ही बॉर्मसवर पण जास्त प्रश्न विचारते, त्यानंतर अपूर्णांक आणि तडताक्रम याच्यावर पण जास्त प्रश्न विचारते. ओके चला, बाकी सगळं सेम आहे की सुरुवातीला बेसिक टॉपिक हे एक दोन एकपासून तर सातपर्यंत बेसिक टॉपिक, त्यानंतर हायेस्ट स्कोरिंग टॉपिक्स. थोडं आय बी पी एस, आय बी पी एसचं थोडं फक्त मधामध्ये याचे क्वेश्चन तुम्हाला पाच क्वेश्चन दिसेल. ठीक आहे, आय बी पी एसमध्ये चल इथपर्यंत तुमच्या गोष्टी सगळं क्लिअर आहे, सगळ्या गोष्टी झाल्या आपल्या. हां, हे माझे रिझल्ट्स आहे, आय मैथ्री गव्हर्नमेंट जॉब रिझल्ट्स अँड स्कोर. ठीक आहे, मी आतापर्यंत तीन गव्हर्नमेंट जॉबच्या एक्झाम्स क्रॅक केलेल्या आहे, त्यांचा घटकनिहाय, त्यांचे घटकनिहाय गुण इथे मी सादर करत आहोत. ठीक आहे, पोस्टमन ही एक्झाम बरं जाते. सर्वात पहिले मी ही क्रॅक केली होती एक्झाम 2019 तलाठी भरती, त्याच्यामध्ये मला 174 आउट ऑफ 200 भेटले होते, 200 174 मार्क्स भेटले होते. मॅथ रिझनिंगमध्ये 50 ओके बघा, तलाठी भरती 2019 आणि तलाठी भरती 2023 दोन्ही पण एक्झाममध्ये मॅथ्स रिझनिंगमध्ये मला पैकीच्या पैकी गुण आहेत, त्यामुळे मी आउट ऑफ मॅथ बॅचचं नाव ठेवलं आहे. ठीक आहे, मॅथ्स या बॅचचं नाव काय ठेवलं, आउट ऑफ मॅथ, कारण की दोन्ही ठिकाणी मला मॅथ रिझनिंगमध्ये आउट ऑफ मार्क्स भेटले. त्यामुळे त्यानंतर इंग्लिशमध्ये मला 46 गुण भेटले, आणि जर प्रश्न म्हटलं तर माझे 23 प्रश्न बरोबर होते 25, या ठिकाणी 25 प्रश्न बरोबर होते. ओके, मराठीमध्ये 44 भेटले 50, याचा अर्थ 22 प्रश्न बरोबर होते 25. त्यानंतर जी केमध्ये 34 भेटले होते 50, याचा अर्थ 17 भेटले होते 25 माझे प्रश्न बरोबर होते तलाठीमध्ये. त्यानंतर एम टी एस बघा, 88 गुण भेटले 100, त्यामध्ये जी के इथे एका प्रश्नाला एक गुण होता, एका प्रश्नाला एक गुण. जी केसाठी माझा स्कोर होता 30, रिझनिंग 30, मॅथ्स 40. बघा, पोस्टमन आणि एम टी एस दोन्ही पण एक्झाममध्ये इंग्लिश नव्हतं, फक्त जी के रिझनिंग मॅथ होतं, मराठी पण नव्हतं. ओके, मॅथ रिझनिंग जी के होतं, तीनच घटक होते, तीन घटकावर जी केसाठी 30 प्रश्न होते, रिझनिंगसाठी 30 प्रश्न आणि मॅथ्ससाठी 40 प्रश्न होते. ठीक आहे, असे एकूण 100 प्रश्न होते, 100 गुण होते, 100 प्रश्न आणि 100 गुण, एका प्रश्नाला एक गुण. एम टी एससाठी माझा स्कोर तुम्हाला सांगितला 88 100, जी के 23, रिझनिंग 27, मॅथ 38. आणि पोस्टमन म्हणजे पोस्टमनमध्ये 100 मला 90 मार्क्स मिळाले होते, त्यामध्ये जी के 30 भेटले होते, 30 भेटणं जी केमध्ये एक चांगला स्कोर आहे, स्वतःमध्येच एक चांगला स्कोर आहे मित्रांनो. ठीक आहे चला, रिझनिंग 30, मॅथ्स 40. ओके बघा, पोस्टमन आणि एम टी एस ह्या दोन्ही एक्झाम वेगवेगळ्या झाल्या होत्या, ॲड एकच होती, परंतु एक्झाम वेगवेगळ्या झाल्या होत्या, आणि भरत्या दोन्ही एक प्रकार समजू शकतो तुम्ही, भरत्या वेगवेगळ्या असल्यासारख्याच होत्या त्या, नाही भरती ॲड एकच होती, फक्त त्या ॲडमध्ये एक्झाम वेगवेगळ्या, या दोन्ही पण पोस्ट वेगवेगळ्या, बाकी सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या. ठीक आहे, इथे बघा, मला दोन्ही एक्झाममध्ये पोस्टमन एम टी एसमध्ये रिझनिंग आणि मॅथमध्ये सेमच स्कोर आहे, फक्त जे केचा एम टी एसमध्ये 23 आहे 30, तर पोस्टमनमध्ये 30 25 आहे, फक्त दोन प्रश्न, दोन मार्कांचा, दोन प्रश्नाचा इथे
फॉल्ट आला, इथे फक्त इथे फरक पडला, ठीक आहे, तो जो की तुम्हाला इथे दिसत असेल 88 आणि 90 मध्ये दिसत, ठीक आहे. चला इथपर्यंत गोष्ट तुमच्या क्लिअर आहे, पुन्हा एकदा सांगतो. आणि हां, हे माझे फेल्युअर आहे, तलाठी भरती 2023. आता तुम्हाला माझी सक्सेस सांगितली, मी कोणकोणत्या एक्झाम क्रॅक केल्या ते सांगितलं, आता मी कोणकोणत्या एक्झाम फेल झालो ते सांगतो. तलाठी भरती 2023 ही का दिली मी, कारण की 2019 तलाठी भरतीमध्ये माझं सिलेक्शन होऊनही जॉईनिंग भेटली नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटल्यामुळे, त्यामुळे 2023ची तलाठी भरती दिली, त्यामध्ये मला 200 पैकी 173 मार्क भेटले, मॅथ रिजनिंगमध्ये 50 पैकी 50 आउट ऑफ मार्क, ठीक आहे. तलाठी भरती 2019 आणि 2023 दोन्ही ठिकाणी मला मॅथ रिजनिंग आउट ऑफ मार्क होते, मराठीमध्ये 46 50 पैकी, मागच्या वेळेस इंग्लिशमध्ये 46 होते, मराठीत 44 होते, आता मराठीत वाढले, इंग्लिशमध्ये 28 होते. बघा प्रिवियस इयर स्कोर सांगतो, इथे 50 पैकी मला 50 होते, इथे मराठीत 44 होते, इंग्लिशमध्ये 46 होते, इथे 34 होते, ठीक आहे. 2019चा स्कोर आणि हा 2023चा स्कोर ओके, माझा तलाठी भरतीचा 50 पैकी आहे. चला तर इथे रिझल्ट नाही आला. त्यानंतर SSC MTS 2019ची मी Tier 2 दिली होती, Tier 1 एक्झाम क्वालिफाय करून Tier 2, एक प्रकारे तुम्ही याला मेन्स म्हणू शकता. त्यानंतर NTPSC 2019 Level 5ची Tier 2 दिली होती, Tier 1 क्रॅक करून Tier 2, ओके. RRB NTPSC 2019 Level 3 Tier 2 दिली होती, RRB NTPSC 2019 Level 2 Tier 2, ओके. म्हणजे प्री क्रॅक करून या मी मेन्स दिल्या होत्या असं तुम्ही म्हणू शकता, ओके, समजू शकता. आता हे Level 1 Level 2 Level 3 Level 5 हे काही नाही मित्रांनो, फक्त एक पोस्टिंगचा एक प्रकार आहे, किंवा एक पगार म्हणू शकता तुम्ही. इथे थोडासा कमी पगार, इथे 29,000 28,000 पगार येते, इथे थोडा 35-40 पर्यंत. Level 5 म्हणजे 42-45 पर्यंत 50 आसपास वगैरे, ठीक आहे. नाही मला वाटते 52 काहीतरी होता वाटते, इथे Level 5 52,000 काहीतरी, आणि इथे Level 3 म्हणजे 44 होता वाटते, आणि इथे 32 का 29 होते Level 3 म्हणजे, नाही लेवल, बरं ठीक आहे, हा 52 कन्फर्म आले, 52,000 कन्फर्म माहीत आहे, 46,000 आसपास कन्फर्म माहीत आहे, इथे 35 आसपास काहीतरी होता वाटते Level 2, ओके, बाकी सगळं ठीक आहे. Level 1, 2, 3 काहीच नाही, फक्त एक पद Level 2 म्हणजे खालची पोस्ट, Level 3 म्हणजे थोडी वरची पोस्ट, Level 5 म्हणजे त्याच्यापेक्षा थोडी वरची पोस्ट, चांगलीवाली पोस्ट, जास्त पगारवाली पोस्ट, असंच आहे, दुसरं काही नाही, ओके. चला इथे थांबून जाऊ, पुन्हा एकदा सांगतो, आपली रिझनिंगची फ्री बॅच यूट्यूबवर तुम्ही करा, ओके. 70 लेक्चर भेटतील, 70 आसपास लेक्चर भेटतील, आणि 22 टॉपिक भेटतील. त्यानंतर आउट ऑफ मॅथ्स माझ्याकडून ज्यांना गणित शिकायचं असेल त्यांनी माझी आउट ऑफ मॅथ बॅच जॉईन करू शकता. रिझनिंग तुम्हाला यूट्यूबवर फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो, मॅथ तुम्हाला ॲपवर मिळेल, ठीक आहे. दोन्ही पण ऐच्छिक आहे, तुम्ही जे क्लास करायचे त्यांना निश्चितच, ज्यांना हे क्लास करायचे असेल त्यांनी निश्चितच हे क्लास करू शकता, ओके. आपण इथे थांबून जाऊ, हा फक्त अनाउन्समेंट क्लास होता, उद्या प्रॉपरली इंट्रोडक्शन क्लास येऊन जाईल, आणि त्यामध्ये काय काय मी तुम्हाला शिकवेल ते प्रॉपरली सगळ्या गोष्टी मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगून देतो, आणि मग उद्यापासूनच आपली बॅच लेक्चर चालू होत आहे, ओके. थँक्यू, धन्यवाद.